बाप्पांचे आगमन सर्वांच्या घरोघरी झालेले आहे आणि बाप्पा सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी आरोग्य सद्बुद्धी प्रदान करतील हेच बाप्पांच्या चरणी प्रार्थना आहे. बाप्पा सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे. सर्वांच्या आयुष्यातले जे दुःख असतील बाप्पा ते दूर करतील आणि सर्वांच्या मनातल्या इच्छा पूर्ण करतील. तर बघा, मी आता चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढून घेणार आहे बाप्पांच्या स्वागतासाठी. छान अशी रांगोळी काढत आहे, हातानेच काढत आहे, कारण आज इच्छा होत होती की हाताने रांगोळी काढूया. साच्यांनी तर मी आता नेहमीच आपण रांगोळी काढतो कारण वेळ वाचतो म्हणून आपण साच्यांनी काढतो, पण मी ह्यावेळेस ठरवलं की थोडीशी रांगोळी आहे पण मी हातानेच काढणार आहे. अशी वेली बनवून घेतलेली आहे मी तिघं साईडने समोरून आजूबाजूने, आणि रांगोळी काढून झाल्यानंतर मग जे पूजाचं साहित्य आहे ते मी काढून घेणार आहे. नैवेद्य वगैरे मी बनवून घेतलेलं आहे बाप्पांसाठी, मोदक वगैरे बनवून घेतलेले आहे, आणि आता बाप्पांची स्थापना करायची आहे तर स्थापनेची मी आता तयारी करत आहे. तर सर्वात अगोदर आपण कलशाची स्थापना करणार आहोत. कलशाच्या खाली मी गहू घेतलेले आहे, मी गव्हांची सुद्धा पूजा करून घेतलेली आहे. त्यानंतर मग त्याच्यावरती गव्हांवरती मी कलश ठेवून देणार आहे आणि मग आपण कलशावरती छान असा स्वस्तिक काढून घेणार आहोत आणि आजूबाजूला अशा पाश रेषा आपण ओढून घेणार आहोत. त्यानंतर मग कलशामध्ये हळदी कुंकू आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर एक दुर्वा टाकायची आहे, एक सुपारी आणि एक नाणं. त्यानंतर फूल आपल्याला कलशामध्ये टाकायचं आहे आणि 5 खाऊची पानं आपल्याला कलशाला लावून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती नारळ ठेवायचं आहे आणि हा कलश जो आहे तो आपल्याला गणपती बाप्पाच्या जवळ ठेवायचा आहे. आणि हो, आपल्याला कलशाला जे रक्षासूत्र असतं ते बांधून घ्यायचं आहे, किंवा रक्षासूत्र नसेल तर आपण पांढरा जो दोरा असतो तो सुद्धा बांधू शकतो. मला विसर पडला होता पण नंतर लक्षात आलं की मी कलशाला जे आहे ते रक्षासूत्र बांधलंच नाही, तर मी नंतर बांधून घेतलं होतं. खूप घाईघाई होऊन गेली होती आणि डोक्यातनंच माझ्या निघून गेलं होतं, नंतर मला लक्षात आलं तेव्हा मी बांधलं त्याला. गणपती बाप्पांच्या चौरंगाच्या बाजूला उजव्या साईडला मी कलश स्थापन केलेला आहे आणि आता मी जिथे गणपती बाप्पांना मला बसवायचं आहे तिथे मी तांदुळाने असा स्वस्तिक काढून घेतलेला आहे आणि त्याची हळदी कुंकूने पूजा करून घेणार आणि मग गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ते याच्यावरती मी ठेवून देणार आहे. गणपती बाप्पांची मूर्ती मी घरीच बनवली होती. जरी मी घरी बनवली तरी सुद्धा मी त्यांचं बाहेर नेऊन स्वागत केलेलं आहे.
जेव्हा आपण गणपती बाप्पांना घरी आणतो तेव्हा ज्यांनी मूर्ती धरलेली असते त्यांच्याकडे त्यांचं तोंड असावं, आणि जेव्हा घरामध्ये म्हणजे दरवाजामध्ये प्रवेश करतो तेव्हा गणपती बाप्पाचं तोंड जे आहे ते आपल्या दरवाजाकडे असावं आणि पाठ त्या धरलेल्या व्यक्तीकडे असावी, आणि गणपती बाप्पावरनं म्हणजे गणपती बाप्पाच्या दोघं साईडने दूध थोडंसं पाणी आणि ओवाळून टाकायचं असतं, आणि भाकरीचा तुकडा जो आहे तो गणपती बाप्पावरनं ओवाळून साईडला टाकायचा असतो. त्यानंतर त्यांची आरती करून हळदी कुंकू लावून त्यांचं स्वागत घरामध्ये करायचं असतं, आणि ज्या ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पा बसवायचा आहे त्या ठिकाणी आणून ती मूर्ती आपल्याला ठेवायची असते. त्यानंतर बघा, मी हे 5 विडे इथे ठेवत आहे, मी दरवर्षी 5च विडे ठेवत असते. तर त्या विड्यांवरती बघा, एक नाणं आणि एक सुपारी, एक खारीक, त्यानंतर एक आपली हळकुंड आणि आपली पूजेची जी हे असते बदाम, ती मी ठेवत असते. बरेचसे जे लोक आहेत ते एकच विड्याचं पान ठेवतात किंवा 3 ठेवतात, 2 ठेवतात, ज्याची त्याची पद्धत वेगवेगळी असते आणि त्या पद्धतीनुसार ते घरामध्ये त्या पूजेची मांडणी करतात. आपली जी मूर्ती असते ती मातीची असते, त्यावरती आपण अभिषेक करू शकत नाही. तर आपल्या देवघरामध्ये जी मूर्ती असते त्या मूर्तीवरती मी अभिषेक करून घेणार आहे. अथर्वशीर्ष मी म्हणून घेतलेला आहे. अगोदर मी पाण्याने, मग नंतर पंचामृताने गणपती बाप्पांचा अभिषेक केलेला आहे. त्यानंतर माझून शुद्ध पाण्याने अभिषेक केलेला आहे आणि गळती लावून मग आपलं अथर्वशीर्ष मी म्हणून घेतलेलं आहे. तुम्ही 11 वेळा म्हणू शकता किंवा वेळ नसेल तर तुम्ही एकही एक वेळा म्हटलं तरी चालेल. आणि जर तुम्ही गणपती बाप्पांची जी आपल्या मंदिरात मूर्ती असते ती नाही ठेवली असेल तर तुम्ही जी सुपारी असते त्याच्यावरती सुद्धा अभिषेक करून मग ती सुपारी गणपती बाप्पाजवळ गणपती म्हणून आपण तिथे स्थापन करतो. तर दरवर्षी मी जी ही आपली मंदिरातली मूर्ती आहे गणपती बाप्पांची तीच मी गणपती बाप्पांजवळ ठेवत असते. तर मी 2 खाऊची पानं ठेवलेली आहे, त्यावरती मी आता अक्षदा टाकणार आहे. अक्षदावरती हळदी कुंकू टाकून मग आपली ती मूर्ती मी बाप्पांजवळ ठेवणार आहे. त्यानंतर बघा, गणपती बाप्पाला मी आपले हे जानवं असतं ते मी दोघं गणपती बाप्पांना घालणार आहे, लहान गणपती बाप्पांना, मोठ्या गणपती बाप्पांना. आणि मग गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यानंतर फुलं वगैरे वाहून मग मोठ्या गणपती बाप्पांची मी पूजा करून घेणार आहे. बाप्पांची जी मूर्ती असते ती मातीची असते तर त्याच्यावरती आपण अभिषेक करू शकत नाही. तर फुलाच्या साहित्याने आपल्याला अभिषेक करायचा असतो, अगोदर पाण्याने, नंतर मग थोडंसं पंचामृत फुलामध्ये घेऊन मग ते शिंपडायचं, नंतर मग अजून शुद्ध पाणी घेऊन मग शिंपडायचं, आणि गणपती बाप्पाला छान असं जानवं घालायचं, त्यांना हळदी कुंकू लावून फूल अक्षदा वाहून त्यांना जो आपण हार वगैरे आणलेला असतो तो घालायचा. त्यानंतर मग गणपती बाप्पामध्ये आपल्याला प्राण आणायचे असतात. तोपर्यंत मूर्तीमध्ये प्राण नसतात, ती फक्त एक मातीची मूर्ती असते. तर गणपती बाप्पांमध्ये प्राण आणण्यासाठी आपल्याला जी दुर्वा असते ती तुपामध्ये बुडवून घ्यायची आहे, आणि तुपामध्ये बुडवून झाल्यानंतर मग आपल्याला सर्वात अगोदर गणपती बाप्पांच्या डोळ्यांना लावून असं म्हणायचं असतं की गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या. त्यानंतर छातीला लावायची असते गणपती बाप्पाला, मग म्हणायचं गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या. त्यानंतर पोटाला लावायची असते. त्यानंतर मग असं करत करत आपल्या सर्वीकडे बाप्पांना ही हातांना दुर्वा लावून असं म्हणायचं की गणपती बाप्पा तुमच्यामध्ये मी प्राण आणते, प्राण येऊ द्या. आणि ती दुर्वा जी आहे गणपती बाप्पांजवळ ठेवून द्यायची असते. नंतर मग आपले जे आपण विडे वगैरे ठेवलेले आहेत त्यांची पूजा करून घ्यायची. पूजा करून झाल्यानंतर नैवेद्य वगैरे आपण जो बनवलेला असतो, मोदक किंवा आपण जो घरामध्ये स्वयंपाक केलेला असतो तो स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवून जी फळं वगैरे आपल्याकडे असतात ती फळं आपण ठेवायची, आणि मग गणपती बाप्पांना ते अर्पण करायचं. आणि नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवत नाही कारण की गणपती बाप्पाला तुळशीपत्र अर्पण नाही करत.
त्यामुळे तुळशीपत्र नैवेद्यावरती ठेवत नाही आणि गणपती बाप्पाला नैवेद्य वगैरे अर्पण करून झाल्यानंतर मग आरती करून घ्यायची. गणपती खऱ्या अर्थाने गुणपती आहे, सर्व गुणांचा स्वामी आहे. त्याविषयीची अनेक कथा आख्यायिका पुराणात प्रसिद्ध आहेत. त्यासंबंधी कथा सांगितली जाते ती अशी, पार्वतीने एक दिवस स्नान करताना आपल्या अंगावरच्या मळापासून एका सुंदर मुलाची मूर्ती बनवली व तिला सजीव तत्व दिले व त्या मुलाला द्वाररक्षक बनविले. माझे स्नान होईपर्यंत आत कुणालाही येऊ देऊ नकोस असे त्याला बजावले. एवढ्यात प्रत्यक्ष भगवान शंकर आले. त्यांना त्या मुलाने आत जाऊ दिले नाही तेव्हा भगवान शंकर संतापले. त्यांनी ताबडतोब त्या मुलाचे शिर उडवले. थोड्या वेळाने पार्वती माता तेथे आल्या. त्यांना सर्व प्रकार समजला. त्या दुःखी झाल्यानंतर भगवान शंकरांनी आपल्या सेवकांना सर्वत्र पाठवले, प्रथम जो कुणी प्राणी भेटेल त्याचे मस्तक आणा आणि आज्ञा अशी आज्ञा दिली. सेवक रानात भटकू लागले. त्यांना प्रथम दिसला तो इंद्राचा हत्ती. त्या हत्तीचे मस्तक मुलास जोडले. तर अशी ही कथा सांगितली जाते आणि मी दरवर्षी ह्याच पद्धतीने गणपती बाप्पांची स्थापना करते, खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने. तर तुम्हाला माझे गणपती बाप्पा कसे वाटले, डेकोरेशन कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.